मंडळी नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, सत्तेसाठी एसटी महामंडळ आणि ज्यांच्या जीवावर राजकारणी विविध योजना आणून मतदान पदरात पाळून घेण्यासाठी आटापिटा करतात अशा एसटीच्या कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष का करतात? म्हणजे यांच्या वोट बँकेसाठी विविध योजना आणून एसटीला सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवायचं आणि एसटी कर्मचाऱ्यांना कायम हक्कापासून वंचित ठेवून त्यांच्याकडे दुर्लक्षच करायचं। मंडळी, महायुती सरकार येण्यात एसटी आणि एसटी कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे ते या विधानसभा निवडणुकीत आपण पाहिले आहे। महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्याबद्दलची जाहिरात टीव्हीवर तसेच यूट्यूबवर व्हायरल करून मतं मिळवले। रोख पैसे घेऊन एसटी महामंडळ तोट्यात चालते आणि अगोदर सेवा व नंतर पैसे घेऊन आणि 72,000 कोटीचे कर्ज डोक्यावर असणारे वीज महामंडळ आणि कर्मचारी 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन आयोग घेऊन दिमागात चालतात हे गणित मात्र आणखीन सुटले नाही। मंडळी, एसटीच्या जीवावर वेगवेगळ्या योजना आणून राजकारणी मताची शिदोरी स्वतःच्या पदरात पाडून घेतात, परंतु यांच्या अपेक्षेचे ओझे वाहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम मात्र दिला जात नाही। बस कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये, म्हणजेच 90 ते 100 प्रवासी बसतात, त्यात चालक वाहकांची कसरत होते। बस दुरुस्तीसाठी योग्य प्रकारचा स्पेअर पार्टचा पुरवठा होत नाही, तसेच चालक वाहकांना गाड्या व्यवस्थित दिला जात नाहीत, याला जबाबदार कोण असा सवाल एसटी कर्मचारी पक्षीय नेत्यांना विचारत आहे। प्रसार माध्यमे म्हणतात लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आले, परंतु महायुतीचा हाच ऐतिहासिक विजय खेचून आणण्यासाठी एसटीच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर राबविलेल्या योजना म्हणजे महिला सन्मान योजना 50% सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना या मोफत 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात 100% सवलत दिल्यामुळे महायुतीची सत्ता आली हे कोणीही सांगत नाही। ही मोठी शोकांतिका आहे। मंडळी, विधानसभा निवडणूक 2024 पार पडली, परंतु एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यात एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही 7वा वेतन आयोग लागू करू असे शब्दही उच्चारलेले नाहीत। ही खूप मोठी शोकांतिका आहे। अभिमानाने सांगतो, एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, आपल्या महायुतीला 235 पार नेण्याची किमया आणि आपण जिंकलात हे फक्त आणि फक्त माझ्या लाडक्या लालपरीमुळेच। 250 आगाराच्या आवारात 50% सवलतीच्या महिला आणि 100% सवलतीचे अमृत ज्येष्ठ नागरिक जेव्हा माझ्या लालपरीने प्रवास करायचे तेव्हा अनोळखी आणि ओळखीच्या असलेल्या सोबतच्या प्रवाशाबरोबर आपण केलेल्या कार्याची चर्चा करायचे की आता मतदान फक्त आणि फक्त एकनाथ भाऊला, देवाभाऊला आणि अजितदादाला आणि फक्त महायुतीलाच। त्यामुळे एसटीची सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीचे खासगीकरण थांबवावे व महाराष्ट्रातील जनतेला नोकऱ्या देण्यासाठी एसटीची मेगा भरती काढावी, तसेच एसटीला परमोच्च शिखरावर नेण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना हक्काचा 7वा वेतन आयोग लागू करावा हीच आपणास ऐतिहासिक विजयाच्या शुभमुहूर्तावर प्रार्थना। मंडळी, महायुतीच्या ऐतिहासिक विजयात एसटीचा सिंहाचा वाटा आहे का नाही ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तूर्तास थांबतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व अपडेट रहा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज, सच्चिदानंदपुरी, MSRTC अपडेट्स यूट्यूब चॅनल। धन्यवाद।